मिशन तुम्ही पेन्शन, एकच मिशन तुम्ही पेन्शन, कोण अंत देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। मला समोरच नेते होते या ठिकाणी आमदार साहेब विनंती करतो, गेली 5 दिवसापासून आमच्या सर्व शिक्षकांचे घसे कोरडे झालेले आहेत। एकच मिशन आणि शिक्षक म्हटलं तर हा ह्या वर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण शिक्षक हा एक फार मोठा समाजातला एक वेगळा पाया आहे। तुझं उद्याचे जे आपण अनेक वेळेला आम्ही पूर्वी ऐकायचो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगायचे की हा भारत देश महासत्ता बनणार आहे, तर त्यावेळेला आपल्याला काही माहिती नसायचं बरं, ते विचारायचे महासत्ता म्हणजे नेमकं काय, तर तेव्हा सांगायचे की जगामध्ये की युवकांची शक्ती जास्त असणारा, युवकांची संख्या जास्त असणारा देश कुठला असेल तर तो भारत देश असणार आहे। पण ती फक्त संख्या असून चालणार नाही, तर त्याला योग्य दिशा असणं गरजेचं आहे, त्याला योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे। हे कोण देऊ शकतं? तर तो फक्त आणि फक्त शिक्षक देऊ शकतो, ही देखील बाब तितकीच शक्य आहे। आणि म्हणून ह्या वर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ही बाब सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना, प्रत्येक व्यक्तीला हे लक्षामध्ये आले पाहिजे। आज तुम्ही इथे बसलेले आहेत, बरेच लोक म्हणले याला पेन्शन मिळाली पाहिजे, त्याला पेन्शन मिळाली पाहिजे, अरे भाऊ घ्या सगळ्याला घ्या, कोणाचा विरोध आहे? विरोध तर कोणाचाच नाही, पण जी काही सामाजिक व्यवस्था पूर्वीपासून चालू आहे त्याची बंद करायचं काही कारण पण नाही, हा देखील भाग तितकाच सत्य आहे। म्हणून तुमच्या माध्यमातून तो देखील संदेश हा समाजात इतर लोकांपर्यंत गेला पाहिजे। आता बरेच लोकांना आता पेन्शन चालू असतात, आता आम्ही लोकांना तुम्हाला सांगतो पेन्शनचे लाभार्थीचे भविष्यामध्ये खासदार असो आमदार असो, एकदा एक पंचवर्षिक झाली म्हणजे त्याला पेन्शन, जर तो पुढे होऊ नाही तर नाही तर लाभ तुझा। ते मग तुम्हाला सांगतो उद्याच्या काळामध्ये ही वेळ काय तुम्हाला सांगतो, बरेच लोक नोरी आता काय तिथं काय कुणी काय घेऊन आलेलं नाही की ताय तिथं राहणार आहे। त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आमचा जाऊ द्या विनोदाचा भाग आहे, राजकीय माणसांना मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा असतो, पण तुम्हाला सांगतो की तुम्ही लोक निम्म आयुष्य म्हणजे एकदा तुम्ही 25-30 नंतर ह्या सरकारी नोकरीमध्ये 25 लागले तर तुम्हाला जवळपास 60 काम करायचं, सेवा द्यायची, आणि फक्त सेवा नाही आहे ही समाजाची पिढी पुढे आणता, आणि फक्त पिढी पुढे आणायची नाही तर तिला सक्षम करून पुढे पाठवायचंय, म्हणून याला ब्रँडिंग करून पुढे पाठवायचंय, हे काम तुमच्याकडे असतं। आणि मग तुमच्याकडे हे बारकाईने लक्ष हे देणं गरजेचं आहे, तुमचे प्रश्न ऐकून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही तिथं प्रयत्न केलेला आहे, तुमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवला आहे, तुमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचलेल्या आहेत, मीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक आमदारांनी ह्या सगळ्या भावना तुमच्या तिथपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरं तर हे आपल्याला शिक्षक म्हटलं तर आपल्याला कुठेही त्याला भरकुटून द्यायचं नाही, आपल्याला कुठेही वेगळी दिशा द्यायची नाही, पण आपल्या आंदोलनामध्ये तुम्हाला सांगतो की आता जे काही मंडळी असतात राजकीय मंडळी ते अनेक वेळेला प्रयत्न करतात की आता अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत, पण त्याच्याकडं लक्ष न राहता आपण तो विषय कसा डायव्हर्ट करायचा याच्याकरता देखील बरेच लोक कार्यरत असतात, त्यामुळे तुमच्याकडेच नाही तर बऱ्याच ठिकाणी असा प्रयोग घडतो, आणि मग त्याचं नेतृत्व कोणी करायचं, आज आम्ही करायचं, तुम्ही करायचं, यांनी करायचं का त्यांनी करायचं, पुढे गेलं तर ते परत सांगतील की महिला प्रतिनिधी नाही, महिलांना त्याच्यामध्ये नाही आणलं, काहीतरी आपल्या आपल्यात तुम्हाला सांगतो वाद लावून द्यायचं काम करतील, आणि प्रश्न तुम्हाला सांगतो मूळ प्रश्नापासून आपल्या सगळ्यांना बाजूला करतील, डायव्हर्ट करतील, हा याच्यापासून तुम्हाला सांगतो हे सावध राहा। नाही तर आज आपण जमा झालो इथं आंदोलन केलं पाठिंबा दिला संध्याकाळी घरी येऊ याच्यापुरतं राहू ना, बरेच लोक येणार आणि ते आपल्याला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करणार, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की मुख्य या सगळ्या बाबींकडून आपण कुठेही बाजू जाणार नाही, आपल्या जो आपलं एक ध्येय आहे ठरलेला आहे तो विषय आपला मूळ आपल्या तिथपर्यंत गेलं गरजेचं आहे। आज या आंदोलनाला आम्ही तुमच्याबरोबर आहोत, पाठिंबा तर आहेतच कारण तो तुम्ही इथे येण्याच्या अगोदर आम्ही तिकडे पाठिंबा दिलेला आहे, लेखी स्वरूपामध्ये आम्ही सर्वांना कळवलं देखील आहे, पण याच्यापुरतं आपल्याला थांबायचं नाही बोडके सर, आपल्याला सर्वांना एकत्रित राहून या संघटना ज्या काही छोट्या मोठ्या संघटना असतील की कुठले असू, मस्के सर तुम्हाला सांगतो संघटना कुठली असू ती फक्त शिक्षकांच्या प्रश्नाकरता भांडत असते, पण आपण सर्वांनी या तात्विक आपले सगळे विचार हे बाजूला ठेवून आपण फक्त कोण आहोत, आपण शिक्षक आहोत, हाच विचार आपल्या सर्वांना करून पुढे जायचं आहे, त्याच्याकरता काम करायचंय, आणि म्हणून आपण सर्वांनी त्याच्याकरता प्रयत्न करावेत, आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहोत।